आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक स्रोतांचा वापर केला तर प्रगती होण्याबरोबरच निसर्गाचं संवर्धन व्हायला मदत होईल हीच गरज ओळखून पुणे शहरात दत्तनगरमधली ऑलिव्ह गृहनिर्माण सोसायटीनं एक उत्तम उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून या उपक्रमाचा उल्लेख करत त्याची प्रशंसा केली होती रोजगारासाठी नवनवीन लोकांचा ओघ महानगरांकडे असतो येणाऱ्या नागरिकांना घरांची गरज तितकीच महत्वाची असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात पण ही बांधकाम पर्यावरणपूरक असली की निसर्गाचा समतोल राखला जातो पुण्यातल्या दत्तनगर इथल्या ऑलिव्ह गृहनिर्माण सोसायटीने सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे हा जो प्रकल्प आहे हा सौर ऊर्जा ग्रीड प्रकल्प आहे ज्याच्याकु ज्याच्यातून ज्यावेळेला ऊर्जा निर्मिती होते ती एम एस सी बीच्या ग्रीडला जुळली जाते अजून ज्या वेळेला सोसायटीची गरज असते त्यावेळेला ती ग्रीडमधून घेतली जाते त्यावेळेला आमचं लाईटचं सा बिल साधारणपणे एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजार या दरम्यान येत होतं सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यावरती दुसऱ्या महिन्यापासून ते बिल आमचे साधारणपणे कमी होऊन ते नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सकारात्मक प्रतिसादातून दिवे कॉमन जागा दहा लिफ्ट आणि पाण्याचे पंप सौर ऊर्जेवर चालवण्यात येत आहेत तेहतीस लाख रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात टेरेसवर बसवलेल्या पॅनेलचा नागरिकांना फायदा होत आहे वीज बिला जवळपास पंच्याण्णव टक्के कपात झाल्यानं रहिवाशीसुद्धा आनंदित आहेत आमच्या इथे सोसायटीमध्ये दोन हजार सोळापासून आम्ही सोलर प्लांटचं इम्प्लांटेशन केलं आहे त्याच्यामुळे आमची बरीचशी वीज जो खर्च अनावश्यक होता तो वाचतो आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं इमिशन जे खूप वाईट आहे ते पण आम्ही खूप वाचवतो या प्लांटमधून आणि मेन म्हणजे आमचा सोसायटीचा मेंटेनन्स दोन हजार सोळापासून काहीच वाढलेला नाही आहे जो आहे तेवढाच आहे महावितरणच्या सौर ऊर्जा ग्रीडला इथे निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून अधिकची वीज जोडली आहे पावसाळ्यात सौर प्रकल्पातून कमी वीज मिळते त्यावेळी या ग्रीडमधून वीज वापरली जाते आता अजून एक पुढचं पाऊल उचलून इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स तयार करण्यात आली आहेत कचऱ्यापासून खत निर्मिती तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे अनेक स्तुत्यपर उपक्रम ह्या सोसायटीमध्ये राबवले जातात अशा अनेक उपक्रमांमधून निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न ह्या सोसायटीकडून केला जातो आहे समाजापुढे आदर्शवत असे उपक्रम ठेवल्यामुळे विविध स्तरातून त्यांना गौरवण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे